बुलढाणा शहरातील संगम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 51 फूट अश्वारूढ पुतळा असंख्य शिवभक्तांच्या साक्षीनं तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून समस्त शिवस्मारक समितीच्या उपस्थितीमध्ये आज पूर्णत्वास आला आहे. असंख्य शिवभक्तांच्या साक्षीनं शहरातील सर्व समाजातील संत महापुरुषांच्या स्मारक समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य विराजमान सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड म्हणाले की जिजाऊंच्या जन्मसळी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी शिवभक्तांची इच्छा होती. 18 पगड जातींच्या लोकांना एकत्रित आणून विधिवत पूजा करून घेतली. महिनाभरात उर्वरित काम पूर्ण करून लोकार्पण सोहळा घेण्यात येणार आहे. बुलढाणा शहरामध्ये बहुप्रतीक्षित असलेला महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जिजाऊंच्या या जन्मभूमीमध्ये व्हावा. ज्या मातीमध्ये जिजाऊंनी जन्म घेतला, जिने शिवरायांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या राजाने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि या मराठी माणसाला, या मराठी मुलखाला निजामांच्या, पोर्तुगीजांच्या, गोव्यांच्या, मुघलांच्या ताडीतून मुक्त करून हा भगवा झेंडा या देशामध्ये फडकवला. त्या महाराजांचा पुतळा या शहरामध्ये अश्वारूढ पुतळा बसावा ही अनेक शिवभक्तांची इच्छा होती आणि आज सकाळी विधिवत सर्व जे शिवरायांना अपेक्षित होतं अशा 18 पगड जातींच्या ज्या ज्या लोकांनी म्हणजे शिवाकक्षितांनी शिवरायांकरता बलिदान दिलं, धनगर समाज बऱ्यापैकी त्यांच्यासोबत लढला, मागासवर्गीय देखील लढले, त्या सर्वांच्या हातून आज शिवरायांची मी पूजा करून घेतली. आम्ही कोणीही पूजेमध्ये सहभाग घेतला नाही, त्यांच्या हातून पूजा केली आणि आता 11:30-12 वाजता हा पुतळा इथे स्थापित झालेला आहे. लवकरच त्या पुतळ्याचं कलरिंग होऊन त्याचं फाउंडेशन पक्क केलं जाईल. तोपर्यंत इंटरनल सगळी गार्डनची कामं पूर्ण करून जवळपास 1 कोटी रुपयाची लाईटिंग या पुतळ्याची आता उद्यापासून स्टार्ट होईल. त्याचबरोबरीनं या सर्वची कामाची पॉलिश देखील होईल. समोरचे जे 2 हत्ती आहेत ते 2 हत्ती बसतील. आता 8 मावळे बसले, आणखी 18 मावळे, काही तोफा, काही ढोलकरी मावळे, याचा सगळ्यांचा हे बसल्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये याचा लोकार्पण आम्ही घेणार आहोत. मध्ये फाउंटन आणि एक बैलबंडी म्हणजे बैलगाडी. शेतकरी म्हणजे शिवरायांचं काम हे शेतकऱ्यांकरता खूप जास्त होतं आणि म्हणून शेतकरी, त्याचा परिवार त्या बैलगाडीमध्ये असा देखील देखावायच्यामध्ये राहणार आहे. आणि ह्या स्मारकाची आणि इतर स्मारकांची लाईटिंग ही 365 दिवस वेगळी असणार आहे. आणि म्हणून आजच्या तारखेला जगातला सगळ्यात मोठा पुतळा जमिनीपासून 51 फूट अंतरावर असणारा हा शिवरायांचा पुतळा जगातला 1 नंबरचा हा पुतळा आहे. एवढा पुतळा या देशात जगामध्ये कुठेच नाही आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण आज मनस्वी आनंदी आहोत. आम्हाला खूप आज समाधान आहे, इतकं समाधान आहे की आम्ही व्यक्त करू शकत नाही. बुलढाणेकरांनी देखील एक एक क्षण हा आपल्या मोबाईलमध्ये टिपला, आपल्या डोळ्यामध्ये टिपलेला आहे. प्रत्येकाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की खरोखर हे या ठिकाणचं स्मारक पूर्ण होतं का नाही होत, कारण अनेक विघ्न याच्यामध्ये आली आणि खूप सांगितलं गेलं की याला ICT डिपार्टमेंटच्या परवानगी लागतात, पण त्या अजिबात नाही. सगळे मी 26 पुतळ्यांच्या परमिशन आणल्या, 6-7 डिपार्टमेंटच्या कोणा जास्त परवानगी लागत नाही, फार किचकट नाही आहे. पण जो उठतो तो रात्री शिवरायांचा पुतळा बसवतो आणि पोलीस त्याला चोरासारखा जप्त करून येतात. हा छत्रपती शिवराय राजे होते, या राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यांचा पुतळा का म्हणून चोरून बसवायचा आणि का जप्त करायला द्यायचा? लोकांनी त्याला नियमानुसार परवानगी घेऊन सन्मानाने वाजत गाजत आणि अगदी धूमधडाक्यात हे पुतळे बसवले पाहिजे जसे आम्ही बसवत आहोत. आज आमचा पुतळा बसल्याबद्दल मी बुलढाणेकरांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन की त्यांची आज प्रतीक्षा संपलेली आहे. लवकरच हा पुतळा दृष्टिक्षेपात येईल आणि आपल्या जनतेला दर्शनाकरता देखील मोकळा होईल.